पचमौली पुलिस को गुप्त जानकारी मिली थी जिसके आधार पर कार्यवाही करते हुए गौ तस्करी कर रहे तीन आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार किया। इस मामले में पुलिस ने 32 गोवंश जानवरों को गिरफ्तार कर उनसे 6,40,000 रुपए का मुद्देबाज जब्त किया है। प्राप्त जानकारी के अनुसार पचमौली पुलिस को गुप्त जानकारी मिली थी कि एक शेड में कुछ गायों को बंदी बनाकर रखा गया है जिनका कत्ल किया जाने वाला है, जिसके बाद तुरंत इस मामले में कार्यवाही करते हुए पुलिस ने उस जगह छापा मारा जहां उन्हें 32 जानवर दिखे। इस मामले में कार्यवाही करते हुए पुलिस ने तीन आरोपियों को गिरफ्तार किया है। ऐसी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मिंडे ने दी। आपला पाचपोली PS अंतर्गत एका बंदिस्त गायींना मुक्त करण्यात आले आहे। नेमकी काय कारवाई होती, किती आरोपी त्यात अटक झाले, काय माहिती देते? आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की कुरेशी गोडाऊनच्या बाजूला हबीबनगर सिमेंट रोड टेका इथे एका शेडमध्ये गोठ्यामध्ये काही जनावरं साठवून ठेवण्यात आलेली आहे कत्तलीकरिता। तत्काळ DB पथकाला आदेश देऊन आम्ही तिथे रेड केली। 32 गोवंश जनावरे आम्हाला तिथे मिळून आली आणि तीन आरोपीला सुद्धा आम्ही त्यामध्ये अटक केलेली आहे। नौशाद मोहम्मद वल इस्माईल मोहम्मद, शेख जावेद शेख सलीम, शादाब अजहर वहाब अशा तीन आरोपींना आम्ही त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्या 32 गोवंश जनावरांची सुटका करून हितवाद कार्यालयाचे जे बाजूला गोरक्षण आहे तिथे आम्ही त्या जनावरांना जमा केलेलं आहे। आज त्या तिन्ही आरोपींना माननीय न्यायालयात हजर करून ती नेमकी जनावर कुठून आणली होती आणि कोणकोण आणली होती, त्याचे साथीदार कोण होते, त्याबाबत आम्ही तपास करीत आहोत। सर, जे आरोपी याचं याआधी बी त्यांच्यावरती काही गुन्हे वगैरे असेच काहीतरी सांगते? नाही, सध्या तरी त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहे असं आमच्याकडे रेकॉर्ड नाही आहे। आणि हे जे जनावर होते तिघा मिळूनच होते की हे रखवाली करत होते, कुणाचे होते असं काही? त्याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत। त्याचा जो कोण मुख्य आरोपी असेल किंवा यापैकीच एखादा मुख्य आरोपी असू शकतो त्याबाबत तपास करून पुढील कारवाई करीत आहोत। पाचपौली पुलिस ने आरोपी नौशाद मोहम्मद वल्द इस्माइल मोहम्मद, शेख जावेद शेख सलीम और सादव अजहर वहाब को गिरफ्तार किया और उनसे 6,40,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया है। इस संदर्भ में पुलिस द्वारा आगे की कार्रवाई की जा रही है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवा की रिपोर्ट।